नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण होळी कशी रचतात, इन शॉर्ट होळीचं काय, म्हणजे होळी रचताना पहिल्या काही विधी असतात. आपण आता खड्डा खोदून घेतलेला आहे आणि आता पुढचं सगळं म्हणजे पूजा वगैरे करून मग आपण लाकडं रचायला घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेल्प केली आहे इकडे 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 नूपूर चौगुले. सर्व व्हिडिओ पूर्ण शूट हीच करते. आता आपण अशी होळी रचलेली आहे. मुंबईमध्ये काय आहे ना की मुंबईमध्ये लाकडं कमी असतात, झाडं आम्ही तोडत नाही सहज असं, त्यामुळे आम्ही जे आमच्याकडे अवेलेबल होईल त्या लाकडाने आम्ही अशी होळी रचतो. अशी तुम्ही बघू शकता होळी रचलेली आहे. जेवढी होतील तेवढी लाकडं घेतो, बाकीचं असं म्हणजे जे असं म्हणजे आमच्या इथे जे वेस्टेज असेल किंवा काही ते असं आम्ही होळीमध्ये वापरतो. बघू शकाल तुम्ही ही होळी, म्हणजे ही होळी एक वेळेस अशी होती की ही होळी बंद होण्याच्या मार्गावर होती, पण माझे आजोबा धुंडू जाधव त्यांनी आम्हाला त्या टायमाला प्रोत्साहन दिलं की आम्हाला सांगितलं की होळी बंद करू नका, दे काही होऊ द्या पण होळी बंद नका होऊ दे. त्यामुळे आता आम्ही पिढ्यानपिढ्या अशी जशी चालते तसं, म्हणजे आजोबांकडून माझ्या वडिलांकडे वगैरे आलं, आता त्यांच्यापासून आमच्या जनरेशनला, तर आमच्या पुढच्या जनरेशनचं काय माहिती नाही, पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही होळी जळत राहील अशीच, म्हणजे होळी चालू राहील. आता आम्ही अशी होळी रचलेली आहे आणि नूपूर आहे. नूपूर तिने खूप हेल्प केली आज व्हिडिओमध्ये, म्हणजे स्टार्टिंग टू एंड, म्हणजे जसं आम्ही तर होळी रचतो तर व्हिडिओ काढायला कोण नाही म्हणून आम्हाला नूपूरने हेल्प केली आहे. आणि नूपूर आपली सबस्क्रायबर आहे आणि खूप मस्त असं तिची हेल्प करते. आलं आहे हा निखिल, हा बघा निखिल. निखिल सध्या लाकडं जमा करण्यात मग्न आहे, खूप मेहनत घेतोय पोरगा. मित्रांनो, आता आपण चाललो आमच्या इथे ना अजून एक होळी, पण म्हणजे होळी रचली आहे तिथे, होळी लावतात तिथे चाललो आपण. हे माझ्यासोबत नूपूर आहे, बघा कशी मस्त दिसते. आम्हीला BTS बोलतो, BTS. तर आता आपण जाऊया तर होळीजवळ, होळी बघूया ती कशी रचली आहे. बघा ही पोरं अशी खूप मेहनत घेत आहेत, छोटी छोटी पोरं सगळी होळी रचण्यासाठी. बघा ह्या लोकांनी अशी होळी रचलेली आहे पूर्ण. ह्या मुंबईतल्या होळ्यांमध्ये ना तुम्हाला सहजासहज जास्तीत जास्त असंच काहीतरी वेगळं दिसेल. आपल्या मुंबईमध्ये कसे झाडं कमी असतात, त्यामुळे आमच्याकडे अवेलेबल होईल त्या गोष्टीने जास्तीत जास्त होळी करतात. पण सण असे सगळे साजरे केले पाहिजेत असं आपल्या एक आहे. मस्त बघा आमच्या इथे मुंबईत असून सुद्धा बघा किती झाड आहेत. बघा बघा एवढं, हा एवढं मोठं मैदान आहे बघा आमच्या पोरांना खेळायला.
पालखीत गणपती बस, सुवर्णाचे चांग भल रुपयाचे ठस, या पालखीत कोण देव बस, या पालखीत होली का बस, सुवर्णाचे चांग भल रुपयाचे ठस, या पालखीत कोण देव बस, या पालखीत साईबाबा बस, सुवर्णाचे चांग भल रुपयाचे ठस, या पालखीत कोण देव बस, या पालखीत भयरी बस, सुवर्णाचे चांग भल रुपयाचे ठस, या पालखीत कोण देव बस, या पालखीत शॉप करा।